राम राम मंडळी, कशा सर्जून मस्त मजेत ना? तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या व्लॉग चॅनलमध्ये, सगळ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं आवडतं चॅनल, राईट? तर मागितले काही दिवस व्हिडिओ आले नाही, त्याबद्दल आम्ही क्षमस्व आहोत, क्षमा मागत आहोत तुमची, आणि मला माहिती आहे तुम्ही माफ करचाल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे पुढले 7 दिवस आपण कंटिन्युअसली व्हिडिओ टाकण्याची चॅलेंज ॲक्सेप्ट करत आहोत. कुणी चॅलेंज केलं? मी स्वतःला चॅलेंज केलं आहे, त्यामुळे तुम्ही विचारणार की कुणी चॅलेंज केलं वगैरे. तर ही चॅलेंज स्वतः मी स्वतःलाच केले. बघूयात पुढले 7 दिवस आपण काय कुठं बाहेर वगैरे जाणार नाहीत, कारण लॉकडाऊन पडलं आहे आणि मी वर्क फ्रॉम होम काम करतो. व्हिडिओ काय एवढे खास म्हणजे खास नसतील, पण लाईफस्टाईल ब्लॉगिंग म्हणतात त्या टाईपची असेल आपली ही ब्लॉगिंग 7 दिवसाची सिरीज. ओके, देन चला मग बघूयात. तर कालची मुंबई इंडियन्सची मॅच कोणकोणी बघितली? काय मॅच झाली ना? पोलार्डनं जे लास्टला काही छक्के मारले 105 मीटरचे 6, आणि नंतर मला वाटलं होतं काय बेस्टो आणि वार्नर हे दोघं मॅच घेऊन जातील, कारण 150 रन त्यांच्यासाठी, ज्या पद्धतीने ते खेळत होते मला वाटतं ते गायब करतात मॅच. पण हार्दिक पांड्या रनआउट, हां मजा आली काल रनआउट जे केलं ना त्यानं, मॅचच फिरली तेव्हापासून. नंतर बोल्ट, चहर आणि बुमरा एकदम क्लास. कालची मॅच बघण्यात मजाच वेगळी होती. IPL तुम्ही पाहत असाल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा, सबस्क्राईब करा, गरजेचं आहे ते. आज नाश्ता आहे, उपमा 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 उपमा. मंडळी आपण या एरियात आपण 5 झाडं लावलेले आहेत, 2 होळीच्या दिवशी आणि 3 गुढीपाडव्याच्या दिवशी. मी तुम्हाला दाखवतो झाडं, तुम्ही आता जे पाणी घातले बघित असाल तिथ्याच झाडांना घातलं, कारण गर्मी खूप वाढलेली आहे ना, आज ना उद्या झाडांची गरज आहे. तर 3 लिंबाचे आणि 2 वेगळे झाड लावले, मी तुम्हाला दाखवतो. 1 लिंबाचं झाड आणि ते 1 लिंबाचं झाड, ते रिफॉरेस्ट इंडिया NGO ने दिलेलं आहे, हे आपण स्वतः आणलेलं आहे. आणि हे 1 लिंबाचं झाड आहे, पण काय झालं हे ओपनली आहे ना, ह्याला कार सपोर्ट करतं, पण ह्याला काय काहीच सपोर्ट नसल्यामुळं ह्याला एका गायीनं खाऊन टाकलं. तर हे छोटंसं आपण आळे केलं आहे, काही दिवसानंतर आपण चांगलं ह्याला ट्री गार्ड वापरणार आहोत. आणि हे 1 रिफॉरेस्टनं दिले आणि 1 अशा प्रकारे 5 झाडं लावलेत. आणि समोरचं जे घर आहे त्यांच्या घरमालकानं हे 1 झाड लावलं आहे आंब्याचं, त्याला 1 ट्रिगर्ड वगैरे नाही, त्याला आपण पाणी घालतो घालत आहोत दररोज. लेट्स सी कशी याची ग्रोथ होईल, आंब्याची ग्रोथ खूप स्लोली होते. तर म्हणजे आपण थोडं बाहेर जात आहे, राजकारणाचं आहे काय गोष्टी, एकदाच बेंगलोरमध्ये लॉकडाऊन पडेल असं वाटत आहे, आणि त्यामुळं काही गोष्टी एकदाच आणून ठेवलेल्या बऱ्या आहे असं मला वाटत आहे. जाऊयात आणूयात, हा विचार चालू मला चालू म्हणजे काही नाही, आपण जातच आहे तिकडे. बँगलोरमध्ये अजून नाईट कर्फ्यू चालू आहेत, फुल लॉकडाऊन नाही पडलं, पण ट्यूजडेपासून पडेल असं म्हणत आहेत भरपूर जण. तर लेट्स सी, त्यामुळं काही गोष्टी आपण आधीच अनुभवलेल्या बऱ्या.
Oh my god, kitne cute lag rahe hain yaar. Yahan ne kya to rukhi phas gaye. Dekho are ye phir se wahi ja rahe hain. बघितलं असाल की एक छोट्याशा कुत्राला मी म्हणजे काय म्हणतात ते त्या गटरीत गटर नव्हते पण पाण्यासाठी गटर केली होती तिथून काढलं होतं आणि समजा जर त्याला काढलं नसता त्यावेळेस तर ते रात्रभर तिथंच असतं कारण त्याची उंची नव्हती की तो जंप करून बाहेर येईल तो इकडून तिकडे इकडून तिकडे फिरला असता आणि त्याचा भाऊ दुसरं कुत्रं ते तिथंच होतं नाही का बरं वाटलं काय म्हणतात मुक्या जनावराला हेल्प करून तर आजचा ब्लॉग आपण इथं संपवत भेटूत ना ब्लॉगमध्ये उद्या तोपर्यंत धन्यवाद टाटा टेक केअर हां नवीन असाल तर सबस्क्राईब करून जावा कारण ते गरजेचं आहे.